जागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने यावर्षी युनायटेड नेशन्सने संपूर्ण जगामध्ये बीट एअर पोल्युशन्स ही थीम दिलेली आहे. त्याच धर्तीवर MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीने स्थापित केलेल्या एअर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशनचं उद्घाटन बुधवारी होणार आहे. MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचा 5 जून 2017 हा स्थापना दिवस आहे. याच दिवशी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्मार्ट कॅम्पस क्लाउड नेटवर्कचं उद्घाटन केलं होतं आणि या कॅम्पसला स्मार्ट कॅम्पस बनवण्याचं धोरण निश्चित करण्यात आलं होतं. युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि सभोवतालच्या परिसरात हा अंतर्गत प्रकल्प राबवला जाणार आहे. वायू संरक्षण, वायू प्रदूषण, कचरा व्यवस्थापन, गतिशीलता, आवाज प्रदूषण यासारखे प्रकल्प राबवले जात आहेत. आणि दिल्ली या दोन अशा सिटीज आहेत की ज्यामध्ये एअर पॉल्युशन सर्वात जास्त आहे. म्हणजे बीजिंगला काही वर्षापूर्वी चीनची राजधानी म्हणण्यापेक्षा एअर पॉल्युशनची राजधानी म्हणत होती. आणि 2015 साली जेव्हा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा रिपोर्ट आला त्यावेळेस दिल्ली ही एअर पॉल्युशनची राजधानी आहे, ती भारताची राजधानी नाही आहे असं सार्कास्टिकली म्हटलं गेलं.